माझा प्रश्न असा आहे न्यायविधी विभागाने जे दोन जी आर काढले ते परस्पर कोणीतरी दबावाखाली रद्द केले तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही खास करून या भ्रष्टाचारी लोकांना या अधिकाऱ्यांना या मंत्र्याला या मंत्र्याच्या पुतण्याला याच्या विरोधामध्ये तुम्ही हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करणार आहात एक प्रश्न अध्यक्ष मोदय माझा आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष मोदय की हा हे जे आतापर्यंत जी आर काढल्यानंतर अपिलाचे जी आर काढल्यानंतर कधी रद्द दा झाले नाही ज्या अधिकाऱ्यांवर दबाव देऊन भ्रष्टाचार करून ते पत्र काढलं त्या अधिकाऱ्यांच्या सरकारी कामामध्ये अफरातफर झाली तीनशे त्रेपन्न प्रमाणे त्याची चौकशी करून ज्याने दबाव दिला असेल ज्या मंत्र्याने त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार का या संदर्भात सदरू लोकसेवक असतील किंवा कंत्राटदार असतील यांना सत्र न्यायालयाने त्यांचा दोषमुक्त करण्याचा जो अर्ज होता हा अर्ज एकतीस सात दोन हजार एकवीस ला मंजूर केला तो मंजूर केल्यानंतर विशेष सरकारी वकील जे होते यांनी या संदर्भातला एक प्रस्ताव पाठवला की हे जे काही त्यांना दोषमुक्त केलाय याच्या विरुद्ध आपण अपील केली पाहिजे ती अपील केली पाहिजे अशा प्रकारचा विषय समोर आल्यानंतर उच्च न्यायालयातले जे सरकारी अभियोक्ता होते त्यांनी या संदर्भात असं लिहिलं की अपील करण्याची आवश्यकता नाही हा विषय आपल्या लॉ एन ज्युडिशरी विभागाकडे त्या ठिकाणी गेला आणि लॉ एन्ड ज्युडिशरी विभागाने या संदर्भात असा निर्णय दिला की आपण यामध्ये अपीलमध्ये गेलं पाहिजे आणि असा निर्णय लॉ एन ज्युडिशरी विभागाने दिल्यामुळेच ते जे दोन जी आर आपण म्हणताय ते दोन जी आर काढण्यात आले कारण यात दोन सेट ऑफ म्हणजे <coughs> डिस्चार्ज होते आणि म्हणून हे दोन जी आर काढण्यात आले आणि <coughs> अपीलमध्ये जायला सांगण्यात आलं ज्या वेळेस दोन जी आरच्या च्या संदर्भातला हा सगळा विषय पुन्हा अपिलमध्ये किंवा पुनर्वलोकन करता हा सरकारी अभिवक्त्यांकडे गेला तर उच्च न्यायालयामध्ये पुन्हा सरकारी अभिवक्त्यांनी हा विषय सरकारकडे परत पाठवला की याच्यावर अपील केली पाहिजे किंवा त्याचे कारण योग्य नाही आहेत किंवा ती अपील करू नये अशा प्रकारे त्यांनी पुन्हा परत पाठवला हो त्याच्यावर लॉ अँड ज्युडिशरी विभागाने पुन्हा ही अपील केली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय दिला मात्र लॉ एन ज्युडिशरी विभाग कारण सन्मान्य लोकसेवक किंवा मंत्री असल्यामुळे नॉर्मली अपील करायची की नाही या संदर्भातला निर्णय डिपार्टमेंट घेतो ते मंत्र्यापर्यंत जात नाही पण ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरता लॉयल ज्युडिशरी विभागाने ते निदर्शनास आणून देण्याकरता तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी यांच्याकडे ते पाठवलं माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरेजी यांनी त्याची नोंद ऐवजी त्याच्यावर रिमार्क लिहिला आणि तो रिमार्क असा लिहिला की प्रस्तुत प्रकरणी विधी व न्याय विभाग आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याने या संदर्भात महाअधिवक्ता यांचे अभिप्राय घेण्यात यावे व तोपर्यंत या प्रकरणी विधी व न्याय विभागाने सूचना निर्गमित करू नये त्यामुळे माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे दोन्ही जी स्टे केले आणि हे सगळं प्रकरण हे आपले जे राज्याचे ए जी आहे ते ए जी साहेबांकडे पाठवलं ए जी साहेबांनी कारण ए जी साहेब या केसमध्ये उभे झाले होते त्याच्यामुळे त्यांना ओपिनियन देणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी रिटायर्ड जस्टिस मला वाटतं सुप्रीम कोर्टचे जस्टिस असतील वर्मा यांच्याकडे ते पाठवून त्यांचं ओपिनियन घेतलं आणि मग त्यांचं ओपिनियन हेच माझं ओपिनियन आहे असं कळवून त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की याच्यामध्ये जे काही त्यांनी केसेस कोट केले त्या केसेस कोट करून सांगितलं की आता याच्यामध्ये रिव्हिजन किंवा अपील हे दोन्ही करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यानंतर सन्मान्य तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आदेश दिले आणि तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुच कांदेसाहेब ते दोन्ही जी रद्द करण्यात आली आहेत त्यामुळे यात कुठलाही लॉ अँड ज्युडिशियरीचा ऑफिसर त्याच्यामध्ये आहे कोणी दबावात काम केलेलं आहे असं नाहीये हा सर्वस्वी निर्णय तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेला आहे आता या संदर्भात एका क्रिटिकल अशा सिच्युएशन मध्ये आपण आहोत कारण या संदर्भात सरकारने ऑलरेडी हा निर्णय घेतलेला आहे की या संदर्भात आपल्याला अपील करायची नाही आहे याचिका करायची नाही आहे त्यामुळे आता असा निर्णय सरकारचा होऊन या संदर्भातले जी आर रद्द झाल्यानंतर याच्यावर पुन्हा काही कारवाई करता येते का आपण मागणी केल्याप्रमाणे कारवाई करता येते का हे पडताळून पाहावं लागेल कारण सरकारने एकदा तो निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आपण जी काही के मागणी केली आहे ती मागणी निश्चितपणे पडताळून पाहण्यात येईल आणि याच्यामध्ये जर आवश्यक असेल आणि कुठलेही त्याच्यामध्ये चूक झालेली असेल कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये अपीलमध्ये जाण्याची आवश्यकता आहे असं असताना देखील आपण गेलेलो नाही असे कुठली त्या संदर्भातली बाब असेल तर जरूर या संदर्भात शासन योग्य ती कारवाई करेल परंतु या संदर्भातली पडताळणी मात्र आपल्याला निश्चितपणे करावी लागेल कारण सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ही फाईल बंद केलेली आहे त्यामुळे ती जर पुन्हा आपल्याला त्या संदर्भात जर काही निर्णय करायचा असेल तर तो असा सभागृहात करता येणार नाही त्या संदर्भातल्या कायदेशीर बाबी आपल्याला तपासाव्या लागतील आणि त्या बाबी तपासून मग त्यानंतरच अशा प्रकारचा निर्णय करता येईल पहिले तर कुठेही भ्रष्टाचार झाला असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की हे दोन जी आर रद्द झाले पण मी आपल्याला सांगितलं की हे दोन हा जी आर स्वतः तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी रद्द केलेले आहेत ते लॉ अँड ज्युडिशरी विभागाने रद्द केलेले नाहीत लॉन ज्युडिशरी विभागाचं एक मत होतं पण माननीय मुख्यमंत्र्यांचं दुसरं मत होतं आपण जे वारंवार या ठिकाणी मांडताय मी केवळ आपल्याला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की अशा प्रकारचा एखादा निर्णय झाल्यानंतर तो निर्णय जर आपल्याला रिओपन करायचा असेल तर त्या संदर्भात आपल्याला त्याची कायदेशीर बाजू तपासून पाहावी लागते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आवश्यकता असेल तर यात ती कायदेशीर बाजू आपण तपासू गरज असेल तर मी तुम्हाला हे आश्वस्त करतो की देशाचे ए जी किंवा देशाचे सॉलिसिटर जनरल यांचंही मत याच्यामध्ये आवश्यकता असेल तर आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि ते घेतल्यानंतर जर अशा प्रकारचं मत असेल की याच्यामध्ये आपण अपीलमध्ये गेलं पाहिजे किंवा पुनरावलोकन योचिका केली पाहिजे तर ते देखील आपण करू फक्त मला असं वाटतं की कायदेशीर जे मुद्दे असतात हे कायदेशीर मुद्दे आपण राजकीय दृष्ट्या आपलं काही मत असलं तरी कायदेशीर मुद्दे जर कायदेशीर रीती आपण केले नाही तर ते कधीच न्यायालयात टिकत नाही आणि म्हणून या संदर्भात आपल्या मताची मी गंभीर नोंद घेतलेली आहे मी स्वतः पुन्हा एकदा याच पुनरावलोकन करणार आहे आवश्यक असेल तर नुसतं सॉलिसिटर जनरल नाही ऐका ऐका जर ऐकून घ्या ठीक आहे माननीय देशाचे ॲटर्नी जनरल किंवा सॉलिसिटर जनरल यांचंही अभिमत यामध्ये घेतलं